मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले लवकरच पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक पक्षाकडून महापालिकेवर झेंडा रोवण्याची तयारी सुरू झाली महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार की वेगवेगळी याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय धुळ्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेने सत्ता येणार आणि शिवसेनेचाच महापौर बसणार कोरोना काळामध्ये ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केलंय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट के पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीनं आंदोलन केलं तर इराणी यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी अंडी सुद्धा भिरकावली बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले दरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी तुफान राडा झाला तसंच यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे त्यांना सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान या घटनेची दखल घेत डेक्कन पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तिघांवर कारवाई केली आहे भस्सम तिकोने प्रमोद कोंडरे आणि मयूर गांधी अशी या तीन आरोपींची नावं आहेत या प्रकरणी पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी मोठा गोंधळ झाला काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली तर इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न सुद्धा झाला या हल्ल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये निषेध केला असून त्यांनी थेट राज्यातील पोलीस यंत्रणेलाच इशारा दिलाय रोज कायदा हातात घेतायत आणि बेकायदेशीर कृत्य करतायत महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असं कृत्य करू लागले तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट या ठिकाणी दिसतंय असा टोला फडणवीसांनी सत्ताधारी पक्षांना लगावलाय तसंच फडणवीस यावेळी म्हणाले की अशा प्रकारे स्मृती इराणींवर केलेला हल्ला हा भ्याड असून आम्ही देखील त्याला जशास तसं उत्तर देऊ शकतो पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत आम्ही पोलिसांना संधी देत आहोत पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्हालाही जशास तसं उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे या निवडणुका कधी होणार याबाबतचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे निवडणूक आयोगाने तेरा तारखेला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाने महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक या ऑक्टोबरमध्ये घेण्यात याव्या अशी विनंती केली आहे त्यामुळे यावर आता सर्वोच्च न्यायालय नक्की काय निर्णय ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांचे पुत्र चिदंबरम यांच्या घरावर छापेमारी केली आहे मुंबई दिल्ली आणि तामिळनाडू मधल्या सात ठिकाणी छापेमारी कालावधीत पैशांची बेकायदेशीर मार्गाने देवाणघेवाण केल्याच्या आरोपा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे कार्ति चिदंबरम यांच्याशी संबंधित प्रकरणातून सीबीआयनं पी चिदंबरम यांच्या सात मालमत्तांवर छापे टाकले मुंबई दिल्ली चेन्नई आणि तामिळनाडूमधील सिवंगई या चार शहरात या मालमत्ता आहेत तर दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या कालावधीत कार्ती चिदंबरम यांनी पैशाची बेकायदेशीर मार्गानं देवाणघेवाण केल्याचा आरोप आहे